पाणी के लिए कधीपर्यंत पूर्ण होईल आणि काय अडचण? खरं मागच्याच आठवड्यात पीएमसी कमिशनरकडे या सगळ्याची सविस्तर चर्चा चालली होती आणि त्याची एक साईट व्हिजिट करण्यासाठी आम्ही आलेलो आहोत. कारण युवराज गेले अनेक महिने, इथून विजेचे खांब असतील ते निघाले नाहीत, म्हणून कोऑर्डिनेशन होत नाही आहे सगळ्या एजन्सीजचं आणि त्याच्यामुळे या कामाला एक तर उशीर होत आहे. सायमल्टेनियसली सगळी कामं एकत्र काढली आहेत पण काही प्लॅन बी न करता, त्याच्यामुळे प्रचंड ट्रॅफिक इथे कात्रज चौकात सातत्याने होतो आहे. कात्रज चौक टू नवले ब्रिज ह्या हे काम जवळपास 80% पूर्ण झालेलं आहे. त्याचा फॉलोअप सतत आम्ही सगळे करतो आहे पण हा चौक जो आहे कात्रज चौक, त्याची सगळी कामं एकत्र काढल्यामुळे सगळ्याच नागरिकांना प्रचंड अडचण होते आणि त्याचा आढावा मागच्याही आठवड्यात पीएमसीला आम्ही घेतला आणि त्याची एक फॉलोअप मीटिंग म्हणून आम्ही साईट व्हिजिटला आलो. कधीपर्यंत हे काम पूर्ण होणं अपेक्षित आहे? कारण की गुडघेदुखी कंबरदुखीचा त्रास होता. अमृतनोनी आर्थो प्लस घेतल्यापासून पाठदुखी, गुडघेदुखी, सांधेदुखी बंद झालेला आहे. आरोग्याचा भरोसा अमृतनोनी आर्थो प्लस. नाही, अपघात पण होत आहेत आणि वाहतूक कोंडी पण होते. काल तर 2 तास इथला ट्रॅफिक ब्लॉक्ड होता. लोकांना प्रचंड, मग शाळे असू दे, कुठली मेडिकल इमर्जन्सी असू दे, रोज नोकरीवर जाणारे, कामावर जाणारे, सगळ्याच लोकांना प्रचंड अडचण होते. पण प्रशासनाचं काही लक्ष नाही, याचा तातडीने रिव्ह्यू घेऊन काही निर्णय अगदी थोडक्या कामासाठी, म्हणजे काही ठिकाणी आता 8 कोटी रुपये टाकलेले आहेत, 1.5 कोटी रुपयाची गरज आहे एमएससीव्हीला, ते पटकन 1.5 कोटी रुपये टाकून दिले, त्याच्यावर पैसे, त्याच्यावर निधी टाकला, त्याच्यावर तर पटकन काम मार्गी लागेल. असे जे निर्णय पटपट घ्यायला पाहिजे ते थोडेसे अतिसंत गतीने चाललेत, त्याच्यामुळे हे काम आणखीन डिले होत आहे. तर आम्ही त्याचा वीकली फॉलोअप करतो आहे. मेन रस्ता त्यांनी आम्हाला शब्द दिला आहे की 1 मेपर्यंत 100% पूर्ण होईल, पण हा चौक, त्याच्यावरचा येणारा फ्लायओव्हर, कामं होतात त्याच्यावेळेस लोकांची गैरसोय होते ह्याची जाणीव आम्हाला आहे, पण मग काहीतरी ट्रॅफिकचं रिरूटिंग तरी करायला पाहिजे ही आमची अनेक महिन्यांची मागणी आहे. पण लोक सातत्याने आमच्याकडे येऊन कंप्लेंट्स करत आहेत म्हणून त्याचा एक फॉलोअप म्हणून आम्ही ही पुन्हा इथे आलेलो आहोत. दुसरी गोष्ट म्हणजे काल पुण्यामध्ये हिंदू जन आक्रोश मोर्चा झाला. ज्या पद्धतीनं त्या मोर्चामध्ये भाषणं झालेली आहेत, अजित पवारांवरती टीका केली गेली आहे, या सगळ्यांकडे कसं पाहता? कारण की खूप वेगळं वातावरण काल पुण्यात. त्या मोर्चातून एकच टार्गेट फक्त पवार कुटुंबीय आणि राष्ट्रवादी दिसत होतं. आपण टार्गेट कुणाला करतो जेव्हा काहीतरी समाजात ते नाणं चालतं? त्याच्यामुळे त्यांच्याकडे दुसरा काही अजेंडाच नाही आहे आता, त्याच्यामुळे. आणि पवार कुटुंबाला टार्गेट केलं की त्याची बातमी होते, त्याच्यामुळे आम्हाला टार्गेट करून जर त्यांना पब्लिसिटी मिळत असेल तर मला असं वाटतं आम्ही पण थोडंसं दिलदार व्हायला पाहिजे. पण ज्या पद्धतीनं काल भाषणं केली गेली की आणि विशेषतः पुण्यामध्ये, पुणे हे पुरोगामी चळवळीचं एक केंद्र राहिलेलं आहे, आणि काल ज्या पद्धतीनं त्या मोर्चामधनं जी काही मांडणी केली त्याकडे मी त्याच्याकडे असं पाहते की अरुण जेटलीजी आवर्जून, मला अनेक वेळा आता भारतीय जनता पक्षाची सत्ता आल्यापासून अरुणजींची एक गोष्ट आठवते. अरुणजी नेहमी म्हणायचे, समाजात जेव्हा काही चुकीच्या गोष्टी होत असतात तुम्ही दाखवणं बंद करा म्हणजे हे वागणं बंद करतील. त्यामुळे अनेक वेळा मला भारतीय जनता पक्षाला सुषमाजी आणि अरुणजींचीच आठवण करून द्यावी लागते. मॅडम, कसबा आणि चिंचवडची पोट निवडणूक जाहीर झालेली आहे आणि त्यामध्ये दोन्ही, खरं तर चिंचवडमध्ये राष्ट्रवादी आग्रही आहे की निवडणूक लढवण्यासंदर्भात आणि कसब्यामध्ये सुद्धा काँग्रेस आग्रही आहे, मला असं वाटतं हा एक राजकीय विषय आणि महाविकास आघाडी इलेक्शन जिंकणार आहे, आम्ही लढणार आहे, त्याच्यामुळे मला असं वाटतं महाविकास आघाडीचे नेते चर्चा करून प्रेसशी सविस्तर बोलतील. काही पिंपरीमधून राष्ट्रवादीचे अनेक उमेदवार इच्छुक आहेत, ते साहेबांना देखील भेटलेले, तुम्हाला देखील भेटलेले आहेत आणि त्यांनी तर तयारी दर्शवली. मला असं वाटतं जेव्हा आपण आघाडीत असतो आघाडीचा धर्म पाळला पाहिजे, आपल्या सगळ्या आघाडीतल्या सहकाऱ्यांशी बोलल्याशिवाय आणि सविस्तर चर्चा झाल्याशिवाय कुणीही आमच्यासारख्या व्यक्तींनी बोलणं हे मला वाटतं आमच्या संघटनेच्या किंवा महाविकास आघाडीच्या चौकटीच्या बाहेरचं होईल. त्याच्यामुळे मला असं वाटतं असं इररिस्पॉन्सिबल काही बोलू नये असा माझा प्रयत्न असतो. थँक्यू. लाल मातीतली कुस्ती म्हणजे 24